आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर। या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाईट रेस्टोरेश, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता। संपर्क 8600-07-3433। विस्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहिल्यानगर राहता। या अकॅडमीच्या वतीने दिनांक 7 जुलै 2024 रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राहता शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, तसेच प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, राहता पोलीस स्टेशनचे PSI कमलाकर चौधरी, शारदा संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे, तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप भाऊ खरात, पत्रकार मनोज गाडेकर, डॉक्टर शर्वरी कुलकर्णी, उद्योजक सार्थक भन्साळी, राजेंद्र कोहकडे सर, सौ सारिका कासार मॅडम, भानुदास गाडेकर, दिलीप दुशिंग, पत्रकार बाळासाहेब रणभोर, धनंजय वाघचवरे, अनिल पावटे, विजय मोगले सर, समीर शेख, अनिल सुमवंशी, निलोफर शेख, भावना निमसे, श्रावणी निमसे, प्राची निमसे, अंजुम शहा, आशिष पायमोडे, कराटे प्रशिक्षक सर्व प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी सर्व मुलांनी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक करून अनेकांची मनं जिंकली। तसेच ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये 8 मुली व 5 मुले असून प्रथम क्रमांक सई लांडविले, द्वितीय क्रमांक सानवी शेट्टी, तृतीय क्रमांक तन्वी लांबिवले व चतुर्थ क्रमांक स्वरा डांगे, तसेच मुलांमध्ये प्रथम क्रमांक सलग शेट्टी, द्वितीय साई निमसे, तृतीय आशिष प्रभुणे व चतुर्थ क्रमांक सुजय वाघमारे यांनी पटकावला आहे। या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे श्रावणी कोरेकर, काशिश पावटे, ईश्वरी गुंजाळ, प्रियदर्शिनी येडुलकर, ध्रुव पटेल या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली असून श्री रामजन्मभूमी अयोध्या धाम उत्तर प्रदेश सरकार येथे नुकतीच शिवशंभू मर्दानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्थेने मर्दानी खेळाचे सर्व कलाकार यांची उत्तर प्रदेश सरकारने निवड केली होती। रामजन्मभूमी येथे महाराष्ट्राच्या मातीचा मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं। अयोध्या येथे 11 राज्याचे कलाकार आले असून महाराष्ट्र राज्य म्हणून मर्दानी खेळ त्या ठिकाणी दाखवण्यात या 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी अयोध्या येथे कार्यक्रम केल्यानं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं निवेदन व प्रास्ताविक कराटे प्रशिक्षक भावना निमसे, श्रावणी निमसे, प्राची निमसे व अंजुम शाह यांनी केलं व आभार कराटे प्रशिक्षक विजय मोगले यांनी मानले। आपण विस्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहमदनगर राहता येथील जे बॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या सत्कार समारंभासाठी एकत्र झालेले आहेत। मी सुरुवातीला आलो तेव्हा मी जो ठराविक एक प्रदर्शन पाहिलं आपल्या विद्यार्थ्यांचं, त्यावेळेस एक जे आपले आजचे विद्यार्थी ज्या खेळापासून लांब गेलेले आजच्या या मोबाईलच्या आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या जगात जे विद्यार्थी घर कोंबळे म्हणतो आपण त्यांना, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांचं जीवन झालेलं आहे, ते याला कुठेतरी विजय मोगले सरांनी या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने त्यांनी जी एक कराटे क्लासेस चालवले आहेत त्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो। तसेच जे विद्यार्थी आता सत्कार ज्यांनी प्राप्त केला त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। व्ही स्टार मार्शल आर्ट असोसिएशन हे जे गेल्या 8 ते 10 वर्षापासून म्हणजे 2017 मला वाटतं त्यांचं ही अकॅडमी सुरू आहे। तर जे आपले महाराष्ट्रातल्या ज्या पारंपरिक मर्दानी खेळ आहे किंवा ज्या लुप्त होत चाललेल्या असे लोककला असतील त्यांनी वृद्धिंगत ठेवण्याचं काम किंवा ते वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या या कार्यास मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच विद्यार्थी पुढे त्यांच्या हातून घडत राहो यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। विस्टार मार्शल आर्ट अकॅडमी ह्या संस्थेच्या वतीने दरवर्षी ब्लॅक बेल्टची परीक्षा घेतली जाते। ह्या परीक्षामध्ये विद्यार्थी येलो बेल्टपासून तर ब्लॅक बेल्टपर्यंत प्रशिक्षण घेत असतात। गेले 2 ते 2.5 वर्ष ब्लॅक बेल्ट मिळवण्याकरता विद्यार्थ्यांना लागत असतो। आज त्यांची ब्लॅक बेल्टची परीक्षा 2 महिन्यापूर्वी झालेली होती, त्याचा आज हा निकाल होता। निकालच्या माध्यमातून कोणाचा फर्स्ट क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चौथा क्रमांक असे क्रमांक मुलांमध्ये 4 आणि मुलींमध्ये 4 दिले जातात। वर जे आपली शोतोकोन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया लातूर वर जे आपली शोतोकोन वसीम
सेन्साई आहेत, अजमेर सेन्साई आहेत, यांनी ही एक्झाम घेतली होती. या एक्झामच्या माध्यमातून आज ब्लॅक बेल्टचा रिझल्ट होता. रिझल्टचा या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच श्री राम जन्मभूमी अयोध्या शौर्य पर्वत अयोध्या ह्या ठिकाणी हा एक कार्यक्रम ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून मर्दानी खेळाचं शिवकालीन तलवारबाजी लाठीकाठी या खेळाच्या कार्यक्रमाकरिता शिवशंभू मर्दानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्था यांना म्हणजे आम्हाला आमंत्रित करण्यात आलं होतं. आमचं जे सिलेक्शन झालं होतं यूट्यूबच्या माध्यमातून हे सिलेक्शन झालेलं होतं. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या श्री राम जन्मभूमी या ठिकाणी राम उत्सव चालू होता, त्या ठिकाणी आपण जाऊन प्रत्यक्षित दाखवलं. त्यादेखील विद्यार्थ्यांचा आज एकनाथ मंगल कार्यालय येथे सत्काराचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले राहता प्लेटेशनचे चौधरी साहेबासह, त्यानंतर मुख्याधिकारी राहता नगर परिषदेचे वैभव लोंढे साहेब हे देखील या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले. माझे जे प्रशिक्षक आहेत अनिल सोमोशी सर आहेत, भावना निमसे मॅडम आहेत, प्राची निमसे आहेत, श्रावणी निमसे आहेत, अंजुम शाह आहेत, आशिष पायमोडे आहेत, हे सर्व माझ्याबरोबर जे प्रशिक्षक आहेत यांनी गेले अनेक दिवस ही मेहनत घेऊन आज हा एक विद्यार्थ्यांचा आनंदाचा क्षण होता, तो क्षण आज पार पडलेला. मार्शल आर्ट अकॅडमी आज कराटेमध्ये जे 13 विद्यार्थी ब्लॅक बेल्ट झाले त्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा होता. 4-5 मुले व 5 मुली या सोहळ्यात असे 13 जण होते. तर प्रत्येकाचे 4-4 रँक आणले. तर प्रथम क्रमांक मुलींमध्ये सई लांडगिले, द्वितीय सानवी शेट्टी, तृतीय तन्वी लांडगिले व चतुर्थ स्वरा डांगे अशी आली. आणि मुलांमध्ये प्रथम क्रमांक शलक शेट्टी, द्वितीय साई निमसे, तृतीय आशिष प्रभूने व चतुर्थ क्रमांक सुजय वाघमारे यांनी मिळवला. आणि यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज त्यांना मिळालं. आणि ह्या सर्व प्रशिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं. त्या सर्व प्रशिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव 9623-89-91-91, श्री अमोल डेंगळे 9623-65-91-91. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.